हे दररोजच्या 20 रुपयांपेक्षा उत्पन्नामध्ये उदरनिर्वाह करतात, दिवसातले 20 रुपयांपेक्षा कमी. म्हणजे याचा अर्थ जर आता 125 कोटी अशी भारताची लोकसंख्या जर धरली, 125-125 कोटी, तर त्याच्यामध्ये जवळजवळ मला वाटतं 88-90 कोटीच्या पुढे हा आकडा जो जे दररोज 20 रुपये, हे वास्तव आहे. हे कोण सांगते? सरकार सांगते. आणि तेंडुलकर समिती, केळकर समिती यांनी पण ह्या गोष्टी मांडलेल्या आहेत. रघुराजन समितीने पण बऱ्याच गोष्टींच्यावरती प्रकाश टाकले. आणि मग मुद्दा हा आहे की समाजामध्ये समाजवाद ज्याला आपण म्हणतो, ते यांनी सांगत असं की समाजामध्ये दोन वर्ग आहेत, की एकांचं चांगलं चाललेलं आहे आणि एकांचं वाईट चाललेलं आहे. मग वाईट चाललेल्यांपैकी एवढे आहे, स्त्रिया काही म्हणत असेल की एवढं सबलीकरण झालं, एवढ्या सुशिक्षित झाल्या, पण 26 नोव्हेंबरचा टाइम्स ऑफ इंडिया जर तुम्ही उघडून पाहिला तर त्याच्यामध्ये हेडलाईन आहे की महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्या विरोधातला क्राईम रेट जो आहे तो 46% वाढलेला आहे, 46% वाढलेला आहे. आणि जर तुम्ही आज तारीख किती आहे, आज 22 आहे ना, तर तुम्ही साधारणतः 15-16 डिसेंबरचा जर अंक पाहिला त्याच्यामध्ये टाइम्स ऑफ इंडिया, त्याच्यामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आत्तेवेळी जाहीर केलेली आहे, त्यांनी 133 देशांचा अभ्यास केलेला आहे महिलांच्या बद्दलचा. तर ज्या रेप अँड किल केसेस आहेत तर त्यामध्ये जवळजवळ 38% केसेस असे आहेत ह्या 133 देशांमधल्या त्या महिलांना मारलेल्या, की ते त्यांच्या आसपासच्या ओळखीच्या किंवा त्यांचा एक लाईफ पार्टनर होणार आहे तो अशा व्यक्तीने किंवा जवळता असलेल्या व्यक्तीने त्यांचे रेप आणि मर्डर केलेले आहे. हे जगभरचं वास्तव आहे. मागच्या आठवड्यामध्ये जर्मनीमध्ये एक महिला दुसऱ्या महिलेला वाचवायला जात असताना 3-4 गुंडांपासून त्या महिलेलाच आपले प्राण गमवावे लागले. हजारो महिला जर्मनीच्या रस्त्यावरती होत्या. आणि आज जर तुम्ही आजचा पेपर उघडून बघितला तर त्याच्यामध्ये 2 अधिकाऱ्यांना अमेरिकेमध्ये